ओबीसी आरक्षण आहेच, सुप्रीम कोर्टानी त्याला मान्यता दिली आहे, संसदेनी मान्यता दिली आहे, त्यामुळे अशा पिटिशनचा कोणताही फायदा होत नाही, अशा पिटिशनचा उपयोग होत नाही। आणि कधी कधी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पिटिशन केली तर त्याच्यावर कोर्ट उचित न्याय देईल, शेवटी हे आरक्षण संसदेने दिलेलं आहे। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा विषयच उपस्थित होत नाही। माननीय भुजबळ साहेबांचं समर्थन आहे की ज्यांच्याकडे कुंभी म्हणून दाखला असेल किंवा त्यांच्याकडे कुंभी म्हणून नोंदी असतील तर त्याला कुंभी म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे, याला भुजबळ साहेबांचंही समर्थन आहे। भुजबळ साहेब असं म्हणतात की कुंभी म्हणून जर नोंदी असेल म्हणून सरसकट देऊ नका, एवढाच त्यांचा विषय आहे। पण यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता तोडगा काढल्या जाईल हे वारंवार मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं आहे। पण ज्याला कुंभी म्हणून नोंदी आहे त्याला तर कुंभी म्हणूनच द्यावं लागेल, त्याच्यामध्ये नवीन काय? उद्या कुठचाही असेल या महाराष्ट्राचा ज्याच्याकडे ज्याच्या जुन्या पुराव्यामध्ये कुंभी असेल त्याला कुंभी द्यावं लागेल। प्रश्न एवढाच आहे की ज्याच्याकडे कुंभी म्हणून कोणतीही नोंद नाही त्यांना देता येईल का? मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की त्याचा तोडगा स्वतंत्र करावा।